कुवारे माणसं असतात ना त्यांचं आयुष्य खूप जास्त असतं. तू असं बोलतो ना जाऊ दे मला ना. अरे मला पण घरातले बोलतात, भाऊ बोलतो, भाऊजाई बोलते. मग त्यांनी जर मला दुसरीकडे लग्न केलं मग काय करणार? कुणाला डाऊट वगैरे आला तुझ्याविषयी? डाऊट येतोच ना, येतोच ना. कोण भावाने डाऊट घेतला? मग भाऊ बोलतो मला. तुझी काय कॉल लिस्ट वगैरे काही व्हॉट्सअप मेसेज वगैरे चेक केलं? ते मला माहित नाही पण तो डाऊट येण्यासारखंच बोलत होता मला, माहिती का? जा रे बघ, जोपर्यंत चांगलं होत नाही ना तोपर्यंत आपण लग्नच नाही करायचं. टाळाटाळा करतोय मला, सांग लग्न करून घेऊ ना आपण लवकर. मला पण वाटत लग्न व्हावं, माझ्या आईला सून भेटावी. खरं ना जा दे ना, थोडं एन्जॉयमेंट करून मग नंतर होईल ना एन्जॉयमेंट. अरे लग्नाच्या अगोदर फिरणं काय तुला सांगतो, आता ती मजाच वेगळी असते. मजा वेगळी, पण माझी इथे हजा निघते ना, मला सगळे ओरडतात ना. कशाला कोण ओरडेल तुला? का ओरडेल म्हणजे तुला माहिती का माझ्या घरातलं? आता तू तू सांगितलंय का त्यांना की आम्ही प्रेम करतोय आमचं असं? सांगितलं नाही पण डाऊट येतो त्यांना. माझा भाऊ सारखं माझ्यावर नजर ठेवतो माहिती. भावाच्या किती मानावरती घ्यायचं की माझ्याकडे बघ. मला एक सांग, त्याचं लग्न झालंय की नाही झालंय? झालंय. त्याला म्हण तुझ्या बायकोकडे ध्यान दे ना, माझ्याकडे काय ध्यान देतो? पण आता कुवारी बहीण म्हटलं तो लक्षच देईल ना. हे देव बहिणीला भाऊच का म्हणतो मला हेच काही कळत नाही. प्रत्येक मुलीला भाऊ, भाऊ आडवा येतो ना मध्ये. आडवा येतो म्हणजे भाऊ राहतोस असं कसं बोलतो? काय देव पण असं थोडी सम्या असं काही बोलतो का? बरोबर आहे ना यार, काय झालं का भाऊ, काय झालं का भाऊ? काही गोष्टी पण मला तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्याशीच लग्न करायचं. तेच करायचं नाही तर मग उद्या म्हणशील माझा भाऊ नाही म्हटला, माझी बहीण नाही म्हटली. तुला असं वाटतं का मी बोलेल असं? नाही तुझं तर लय प्रेम आहे माझ्यावर. पण आता तुझ्यावरच प्रेम आहे, तुझ्याशीच लग्न करणार मी. मी पण तुझ्या भाऊ नाही म्हटलं तरी तुझ्याशीच करणार. हो का? हो. हां चल. हे कोण आहे? कोण भाऊ राहिला? कोण आहे? काय चंचल? अरे काय दादा तू इकडे कुठे फिरते? काय नाही, मित्र आहे माझा. जसो हो का रे? काय मी चांगलं ओळखतो तुला. हे दादा त्याला काही बोलले पण मग नाही चांगलं ओळखतो तू, तुला माहित नाही का कोणासोबत फिरते तू? कोणासोबत म्हणजे? चल घरी तू, आता त्याच्यासमोर इन्सिडेंट नको करायला. तू ते कस काय घेऊन फिरतो माझ्या बहिणीला? आम्ही प्रेम करतोय. आमचं प्रेम आहे. तू प्रेम करतोय म्हणजे का? मी प्रेम नाही करू शकत का? तुझी हिस्ट्री माहिती बरं का सगळी? काय हिस्ट्री माहिती बरं? काय बोलतोय माझ्या बहिणीला? काय बोलतोय? बोलू नको त्यांना. तुला त्याचं खरं वाटतं? हो मला त्याच्यावर प्रेम आहे. माहिती काय तिने काय त्याचं लग्न झालंय? काही काय बोलतोय बोलतोय बाबा. लग्न झालं नाही? खोटं बोलतो कसलं लग्न? अरे आम्ही 6 महिन्यापासून आम्ही एकमेकाला सोडत नाही एक मिनिट सुद्धा. कुठे लग्न झालंय? लग्न करणार आहे. आम्ही लग्न करणार आहे. दुसरं लग्न करणार आहे. काही पण नको बोलू दादा. तुला म्हणजे करायचं नाही, तू आता बघितलं म्हणून तू असं बोलतोय का? अगं मी तुझा भाऊ आहे, त्याच्यासोबत तू 6 महिने राहिली, मी कधीपासून तुझ्यासोबत? एवढं तर कळत खोटं कसं बोलेल? पण दादा मला त्याच्याशीच लग्न करायचं. असं भाऊ आहे का तुझा? असं सांगतोय बा माझ्याविषयी बघ. हे बोलायला लावू नका तू. आणि आज सोडून दे तिचा. सांग बाबा त्याला काय. तू दमकी देतोय मला? तू तुझ्यामुळे त्याला सांग. आता जाऊ का? मी जाऊ का? कशाला बोलतोय? का बोलतोय म्हणजे तू कस काय माझ्या बहिणीला त्रास देतोय? मी प्रेम केलं? मी कुठे त्रास देतोय बाबा तुझ्या बहिणीला? आम्ही प्रेम करायचं. लायकीचा माणूस नाही येतो एखादं चांगलं बघायचं नाही. काय बोलतोय बघ, काय बोलतोय? काय बोलतो दादा तू? नाही झालं का लग्न त्याचं? नाही झालं. हे बाबा लग्न आम्ही अजून केलंच नाही, तर लग्न कसं काय होईल? पहिली बायको नाही का तुला? पहिली बायको नाही? बायको असेल तर या बाईला घेऊन फिरला असतो का मी? बोलतोय आता माझ्याकडे फुटून नाही का? आमचं लग्न करायचं नाही करायचं. तो माणूस चांगला नाही. मी चाललो मग चंचल, मी चाललो मध्ये. काय देतो मलाही असं बोलणं नाही सण होत बघ. अरे जा जा खोटं चंचल. पाय ते काय करायचं? काय माणूस आहे काय यार? चल त्याचं काय नाही लागते. मी सांगा बोलला त्याला त्याचं लग्न झालं तुला? नाही मला त्याच्याशीच लग्न करायचं. माझ्यावर विश्वास नाही तुझा? पण मला त्याच्याशीच लग्न करायचंय. आणि लग्न झालं तरी 6 महिन्यापासून आम्ही भेटतोय. तो नाही बोलला मला लग्न झालं असं काही बोलला नाही. तो खोट बोलतो. त्यांनी माझ्याशी प्रेम केलं. अगं अनेक मुलीशी हेच बोलतो. मी दुसऱ्या पण मुली सोबत पाहिलं करायचं नाही म्हणून तो अशी कारण सांगतोय. आणि कोणताही भाऊ बहिणीचा वाटोळ करत नाही म्हणून मी म्हणतोय. तुला ऐकायचं तर ऐक का, नाही तर नाही तुझी मर्जी. मी खूप मनातून सांगतोय तो माणूस एकदम गेली केस माणूस. अरे दादा आम्ही 6 महिन्यापासून भेटतोय आम्ही एकमेकांना. तू तुला 6 महिने एकदा कळलं नाही का त्याची बायको आहे? कोणी विचारायचं ना त्याला? विचारायचं ना? विचारलं मी त्याला. फोटो बघायचे मोबाईल मध्ये? तू खोटं बोलतो. हे विचारलं मी त्याला. तो म्हणतो मला तुझ्याशीच लग्न करायचं. आमचा तोच विषय चालू होता आता. पण मला वाटतं तू माणूस फ्रॉड आहे, खोटा आहे. त्यामुळे आता मी म्हणतो घरी चलतो. आणि घरी तुला आई बाबा पण नकार देणार आहे. आणि मी पहिलेच सांगतो तू घरी चला. पण मला त्याच्याशीच लग्न करायचं. पण मला हे मान्य नाही.
आपण दुसरा चांगला अजून चांगला मुलगा बघून मला त्याच्याशीच करायचं लग्न. तू ऐकणार नाही का? नाही ऐकणार नाही. कर तुझ्याला करायचं तर कर त्याच्याशी कर बघू. चला आता घरी बोलू आपण. काय दादा तू खूप डोकं लावलं बरं का? आता मी मला खरं सांगतो मला आता बघत किती मला प्रॉब्लेम होतील. मी त्याच्यावर प्रेम करते रे तुला समजत कसं नाही दादा? प्रेम प्रेम आंधळं असतं का? मी तुला एवढं रडकडून लावून सांगतो मला काही गरज आहे का? तुझं वाटलं कसं काय बघू शकेल मी सांग ना. मग तुला हेच वाटतं ना की मी लग्न नाही करू म्हणून तू असं काही कारण सांगतोय? तू कोणासोबतही लग्न कर पण तिच्यासोबत करू नका एवढंच. फक्त कोणासोबतही लग्न कर पण त्या माणसा. पण मला त्याच्यावर प्रेम झाले दादा त्याला कसं काय सोडणार मी दुसऱ्याशी कसं काय लग्न करणार? बोल वहिनीला पण मी सांगितलंय गोष्टी. वहिनी कुठे गेली? बसूया आपण. खरं सांगतो तो माणूस फार बेकार आहे. मी खूप वेळेस पाहिलं कारण त्याचं त्याचं लग्न झालं ऑलरेडी. खरं सांगतो मी. मी कसं सोडणार दादा त्याला? सांग ना तूच तूच विचार कर. मग ते तुला ते मान्य आहे का? अरे नाही लग्न झालंय तू कसं काय म्हणतोय लग्न झालंय असं? पण मी एक सबूत आणून दाखवले तुला. तू ये इथे नाही राहत तुझी बायको दुसऱ्या गावला राहते बायको आपल्या इथे तू असंच राहतो. तुला कोणी सांगितलं मला ते सांग. तू बघितलं का डोळ्याने? मी डोळ्याने बघितलं नाही माझ्या मित्राने सांगितलं. मग तू डोळ्याने बघितलं नाही कानाने ऐकलं नाही कसं काय तू म्हणतो? अगं त्यांनी डायरेक्ट फोटो दाखवले होते माझ्याकडे. आता नाही फोटो आता पण सबूत दाखवला असतो पण आता नाही माझ्याकडे फोटो. फक्त विश्वास नव्हतं तुला फक्त विश्वासाचा प्रश्न आहे ना. ठीक आहे मला पूर्ण मला तू सांग काय काय नाही पण मी त्याच्याशीच लग्न करणार दादा कारण की त्याच्यावर माझं खूप खूप प्रेम आहे. बरं आता मी तर काही सांगू शकत नाही तुझी वहिनीलाच सांगायला होतं. वहिनी कुठं गेलं आहे? काहीतरी कपडे टाकून कुठे गेली? कुठे गेला काय माहिती? गेले असतील बाहेर वगैरे. तुला काय वाटतं? तुला वाटतंय का कसं पाहिलं? तूही बघितलं नाही दादा. नाही पण मी काय म्हणतो दुसरं बघतो ना आपण. तू मला आधी कल्पना का दिली नाही? कधीपासून भेटतोय तुम्ही? आम्ही 6 महिने झाले. 6 महिने झाले तरी एक कल्पना दिली. काय बसले तुम्ही? ती काय किरकोळ कुठं गेली तिकडे? आम्ही जरा बाहेर गेले होते. काय झालं? काय झालं सगळं माहित नाही तुला. मी सांगितलं त्या माणसाचं लग्न झालं हिने तिच्यावरच प्रेम केलं त्याच माणसावर. पण वहिनी मला त्याच्यावर माझं प्रेम आहे त्याच्याशी कसं काय मी सोडून देणार? तूच सांग ना आता. पण त्याचं लग्न झालेलं नाही वहिनी. नाही मी नाही त्यांनी मला अजूनपर्यंत सांगितलं नाही वहिनी हे तुम्ही सांगताय. वाटतं का दादा खोटं बोलेल म्हणून? दादाने सुद्धा बघितलं नाही वहिनी अजून. ते कोणीतरी सांगितलंय म्हणून दादाने विश्वास ठेवला. बरं मला एक शब्द तर सांगितलं असतं त्याने. आम्ही 6 महिन्यापासून भेटतोय त्याने एक शब्द तर मला बोलला असता ना. फसून काय करणार दादा? तूच सांगत तू म्हणतो बायको आहे माझ्याशी कशाला तर लग्न करेल मला कशाला फसवेल? तू सुंदर आहे त्याला मुलगी आवडली म्हणून तो करतोय नाटक. आणि आपली प्रॉपर्टी बघत असेल पैसे बघत असेल. नाही रे दादा तो काही तसा बोललाच नाही. आणि आजकाल अगं असे प्रकार खूप वाढतात. ऐक माझं चंचल असं करू नको. नाही वहिनी मला त्याच्याशीच लग्न करायचंय. तुम्ही पहिले नाही तर बघून तरी घ्या ना खात्री करून घ्या ना नक्की काय काय नाही वगैरे. मला त्या माणसाला भेटायचं नाही माझ्या डोक्यात माहिती नाही. परत काय जाऊ मी सांग ना. तर कस काय करावं काय कळत नाही. मला त्याच्याशीच लग्न करायचे. तुम्ही बघा काय करायचं पण मला त्याच्याशीच लग्न करायचं. नाही खूप झालं तुमचं आता. दादाने किती त्याची त्याचं हे केलं मला सांगा. खूप दादाने त्याच्याशी भांडला काही काही बोलला. जा मला आता बोलायचंच नाही या विषयावर. बरं आपण एकदा खात्री तर करून घेऊ ना बघू ना एकदा. मला माहिती नाही सगळं पहिलेपासून सगळं आहे. तुमच्या घरात भांडणं होतं ना तिला आणि तिला जिंकायचं असतं कधी पण. ती म्हणती नाही तू नेहमी भांडणं काय म्हणती वहिनीचीच चूक आहे. आणि तिला आज पण तिला आपलं म्हणणं खरं करायचंच आहे मला माहिती आहे. ती ऐकणार नाही आणि नशीब फुटल्यावर नंतर रडत बसेल माझ्याजवळ येईल. बरं ठीक आहे जाऊ तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. मी बोलते तिच्याशी. आणि घर काय बंदच व्हायचं? हो आम्ही बाहेर गेले होते ना. बघू आपण आता काय बाहेर गेले होते. चल चाबी घे. हो आहे माझ्याकडे चाबी. हा फार मी सिरियस आहे तुला माहिती घेईन. काय झालं? चंचल गेली त्या माणसाला पळून. हो हो तिचा फोन वगैरे काय आला होता का? फोन केला होता दादा मी लग्न करून घेतले म्हणजे रजिस्ट्रेशन मी चालले म्हणजे तिच्यासोबत. बापरे तुम्हाला मी तरी बोलले होते की त्या मुलाची एकदा खात्री करून घ्या. एकदा बघितलं असतं ना खरं काय खोटं काय केलं असतं लावून दिलं असतं तिचं लग्न तर अशी वेळ आली असती का? अगं बघायची गरज नव्हती. मी बघितलेलं ऑलरेडी सांगितलं तिला खोटं वाटत होतं काय करणार. मग आता काय करायचं आता आपल्याला काय बोलली एक्झाम देणार आहे मी नागपूरला जाऊन. हो ना मला असं वाटलं नागपूरला नाही कुठे नाहीच मला ती आणि तिला सांगतो हे सांगतो
ती वापस येणार, तो माणसाचं लग्न 100% झालं, ती वापस येणार आणि वापस आल्यावर तिला घरात घ्यायचं नाही, हे सांगतो. असं कसं बोलता तुमची बहीण आहे ती? मला तिच्या डोक्यात बसली तिला नाही का, ती हड्डी पहिलीपासून तुला सांगितलं नाही तिचं, मी पण हड्डी आहे, मग तिचा भाऊ आहे मी, माहिती का. चला आता बघू काय. मला वाटलं नाही चंचल एवढं पाऊल उचलेल. बघू आपण काय करायचं, जाऊ दे. अरे वा किती सुंदर आहे, मस्त आहे, आवडलं तुला? हो, मला एक वाईट वाटतं रे मला. काय आपण मी पाहून आली हे रजिस्टर आपण लग्न. अरे मग काय झालं ते, तुझा भाऊ असं नखरे करायला लागला, मग आपल्याला पर्यायच नव्हता ना. कुठे गेले होते 4 दिवस झाले, कुठे होते? कोण आहे आणि कोण आहे बाई, कोण आहे समया, कोण आहे कोण आहे? मी बायको आहे त्याची. आणि मग हे काय काय कुठे काय काय? मी पण बायको आहे त्यांची. काही आहे का थोडी शरम, लाज, लज्जा? 4 दिवसापासून नाहीये घरात आणि आता हे काय नवीन अजून? मला काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? अगं मला तू आवडली. मग आवडली म्हणून दोन दर बायका करायच्या का? आवडत ना. नाही तू पण आवडते. मग हे काय तमाशा आहे? अगं पण गेलं प्रेम होऊन तिच्यावरती. हे काय असं नवीन झालं प्रेम? आता केलं, फोडलं माझं नशीब. नशीब फोडलं माझं. अगं झाले एवढं काय टेन्शन घेते, तू कुठे काय म्हणते तुला? अरे पण बायको असताना माझ्याशी लग्न केलं. एकदा ती राहील तर मी राहील. कळलं का? घरात पाय नाही देऊ द्यायचा. मी राहू देणार नाही, तुम्ही पण निघायचं. अरे वा अरे वा, म्हणजे बांधलं तर तिकडच बघायचं. मी बायको आहे लग्नाची, बांधलंय म्हणजे माझा अधिकार आहे. मी पण बायको आहे बिना लग्नाची. मग घेऊन जायचं तिकडं, तिला बघायचं. दुसरं घेऊन जायचं काय रस्त्यावर राहायचं का? कुठे जायचं? माझा भाऊ बरोबर बोलला होता. माझा भाऊ बरोबर बोलला होता, तुझं लग्न झालंय. मी विश्वास ठेवला नाही माझ्या भावावर. तू सोडला, मी विश्वास नाही ठेवला माझ्या भावावर. जाऊ तू कुठे डोक्यात दर्द येते. अरे पण हे चांगलं आहे का? ठेवायची चुप राहणार का? चुप राहा म्हणजे मला दमदाटी नाही करायची. मी ऐकून नाही घेणार. लग्न करून चला, मी पोलीस केस करू पण शकते. एक बायको करत असताना दुसऱ्या एवढी शरम आहे का थोडीशी? करते तिकडे ती रडते. काय करते तुम्ही? आधी अक्कल पाहिजे ना थोडीशी. अक्कल पाहिजे थोडीशी. माझी अक्कल काढू नका. हा मी आता जाईल पोलीस स्टेशनला. मला शिकू नका या गोष्टी. तुम्हाला काय वाटलं? मला काय माहिती नाही. धमक्या देते म्हणजे. मी माझ्या भावाला जाता बोलते. चौकशी करायची का? प्रेम म्हणजे कांदा. चुकलाय खरंच. काय खरंच चुकलाय? तू मला बोलला का माझं लग्न झालंय असं? तुला माहित पडणारच होत ना. काय माहिती पडणार होतं समय? हे चुकीचं आहे. माझा भाऊ जे बोलला ना ते खरंच नाही का? माझा भाऊ बोला तुझं लग्न झालेलं आहे. मी राहिले दोघेला काय अडचण आहे? मला नाही राहायचं. मला राहायचं नाही. तुम्हाला धोका दिला बस झालं. विषय संपला. नाही तर मग तुम्ही दोघांनी बाहेर जायचं. इथे थांबायचं नाही. किती बोलते तुझी बायको? किती बोलते तुझी बायको? मला म्हणतो तू इथे राहा. कस काय कस काय राहणार? तू बोलला मला. तू शाणे मला शिकवते किती बोलते अजून. कोण आणली? काना मागून आली तिकट झाली. अरे बघितलं का? बघितलं का? मला घरात यायचं नाही. मी चालले आता. घरात घेणार नाही मी. चला मी चालले आता. खूप झालं. तुला तुम्ही चालले आता. मी चालले. जा तिच्या मागे जा. थोडी शरम वाटते असेल तर. मी ना चालली म्हणजे मी काय ती हे का महाराणी का म्हणजे? वारे वा म्हणजे म्हणजे घरात यायचं नाही. तुम्ही पण रस्ता धरायचं तिच्या मागे. मी तिला आणणार आहे. तू काय करशील? हा आणून तर दाखवा कशी आणणार आहे घरामध्ये. कसं फोडेल? वारे वा इतक्या दिवस ऐकून घेतला. आता नाही म्हणजे बरं घरात दुसरी बायको वागली असती. मी आणलं असती तिला. वागली असती म्हणजे मी काय केलं? काय चांगली नव्हती का? सर तर मग अशा वागणीमुळे करावं लागतं. तरी आणलीच बाबा दुसरी. मला नाही जायचं. कान खाली दिले खाय. जास्त आवाज नाही करायचा. तिला फोन करतो. बरं करेल. करायचं असेल ना तर यायचं नाही घरामध्ये. यायचं नाही. तुला काढून दिलं की तू पहिले? कसं काय काढेल? तिला घेऊन कसं काय काढेल? हाताने काढेल. कसं काढेल? अरे वा अरे वा. मला काय पोलीस स्टेशन बाकीचे लोक नाही आहे का? हा कसं जा. आणि मी घरातच घेणार नाही. घेणारच नाही घरात. दादा बरोबर म्हणत होता. कुठे गेले? लॉक दिसते. दादा जर ऐकलं असतं ना खरंच हे दिवस दिसते नसते मला. आता हा दिवस दादालाच फोन लावते. या माणसाने खूप विश्वासघात केला माझा. हॅलो हॅलो कांचन बोल. कुठे आहे दादा तू? आम्ही बाहेर आलो काय तुम्ही थोडं.
मी इकडे घरी आली दादा. अरे तुझे बोललं ते खरंच झालं. मी बोललो होतो तुला पहिले. आता रडून काय फायदा आहे? आम्ही येतोय 5 मिनिट. लवकर आहे दादा. हो हो येतो 5 मिनिट. डोळे झाकून प्रेम केलं मी त्या माणसावर, त्याच माणसाने मला धोका दिला. 6 महिन्यापासून एकदा पण नाही बोलला मला की लग्न झालंय का काय. कशाला मी लग्न केलं असतं? माझे दादा बहिणी बरोबर बोलत होते. काय तुला बोललो होतो मी आता रडून? दादा खरंच फसले रे मी. तिला बोललो होतो मी तुझं लग्न झालंय. लग्न झालंय त्याच. मला माहिती होती का? मी म्हणून त्याच्याकरता आधीच सांगितलं. सांगितलं मी सांगितलं. मी खरंच विश्वास नाही ठेवला रे तुझ्या बोलण्यावर. मला माफ करा वहिनी दादा खरंच. पण माझं नशे फुटलं रे. त्याची बायको मी खूप बोलली मला. अगं बायको घेणार आता मी काय करणार वहिनी तूच सांग आता. पण तू विश्वास का नाही ठेवला मला हेच वाईट वाटते का? अरे मी प्रेम केलं होतं दादा, मला काय माहिती तू असं वागेल असं. तू काय बोलली? मी एक्झामला चालले नागपूरला, ते पण किती कुठे गेलं तिकडून तिकडे लग्न. तू पण ऐकायला तयार नव्हता म्हणून मी हा पाऊल उचलला दादा, मला काय माहिती होत. पण आता काय करणार आहे? एक काम कर आता तू तिथेच परत जा. तू नाही दादा मी नाही जाऊ शकत. जावं लागेल. नाही वहिनी मी नाही जाऊ शकत. काय करणार आपण? आणि तुम्ही रजिस्टर लग्न केले? तिला आपण 2-3 दिवस ठेवू आपल्या घरी. आली तर तिने लग्न केले, रजिस्टर मॅरेज केलेले तिने. त्याचं खरं प्रेम आहे तर लग्न केलेले तिने. तिला पाठवावंच लागणार आहे तिच्या घरी. नाही वहिनी पण आता कसं जाऊ मी? पण त्याची बायको घरात घेत नाही का तुला? नाही घेते ती घरात. मग त्याचं प्रेम आहे ना, तू कुठे दुसरीकडे ठेवल तुला? मग आता ते नाही सांगू शकत दादा मी आता. मला आता काहीच गॅरंटी नाही त्या माणसाची. त्याने जर मला एवढा धोका दिला तर मी पुढची गॅरंटी काय घेणार त्याची? बरं एक मिनिट जाऊ. आता मी काय म्हणतो, आता मी भाऊच जे झालं ते झालं. एक काम करतो, 2-3 दिवस राहा घरी, थोडं फ्रेश हो, नंतर आपण त्याला फोन करून नंतर काहीतरी बघू. मी टू काहीतरी करू आणि इथं तुला त्याच्यासोबतच राहावं लागलं एवढं सांगतो. पण मी आता तरी नाही जाणार दादा. चंचल असं बोलून कसं चालेल? थोडा दिवस तरी नाही जाणार दादा वहिनी मी. हे बघ तुला जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस राहा, पण तुला शेवटी त्याच्याकडे जावंच लागणार. खरंच फसली मी त्याच्याशी. लग्न नाही फार नियर हे आयुष्याचा प्रश्न होता तुझ्या. पण विचार नाही केला तू काय करतो? दादाने इतकं समजून सांगितलं तरी पण तू विश्वास नाही ठेवला. चुकी झाली वहिनी माझी, चुकी झाली. शेवटी पर्याय काहीच नाही यावर. तू लग्न केलेलं आहे त्याच्याशी, तुला जावंच लागणार. आणि तू परत येईल मला वाटतं. येईल काय वाटतं? एवढं प्रेम म्हणते येईल तू परत? बघू आता. त्याचं तू बायको मानत नसेल का त्याची? बघू आता काय होत. एक काम कर तू 2-3 दिवस राहत पण जा त्याच्या घरी. मला आमचं प्रेम नाही असं नाही, आहे तुझ्यावर प्रेम, पण काय करणार सांग ना आता. चल 2-3 दिवस राहा, बसू दिलं घरी. चल नाराज नको. खूप फसवलं दादा त्यांनी. खरंच मी ऐकलं असतं ना तर हा दिवस दिसला नसता मला.